पत्रकार विकास अकादमीतर्फे आयोजित कैलासवासी बाबूराव ठाकूर पत्रकार पुरस्कार वितरण, दर्पण स्मरणिकेचे प्रकाशन आणि शताब्दीच्या उंबरठ्यावरील तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर यांचा सन्मान असा संयुक्त कार्यक्रम गोगटे रंगमंदिर शेजारील शानबाग हॉलमध्ये झालेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्राचे निवृत्त माहिती आयुक्त आणि झी मीडियाचे वरिष्ठ संपादक विजय कुवळेकर होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी बाबूराव ठाकूर व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. जे चांगलं घडतं ते दाखवलं पाहिजे, सत्याशी बांधिलकी राखली जाईल तेव्हाच योग्य समाज घडेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्राचे निवृत्त माहिती आयुक्त आणि झी मीडियाचे वरिष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी केले. तरुण भारत हे केवळ एक वर्तमानपत्र नाही, ती एक चळवळ म्हणून बाबूरावांनी विद्यार्थी दशेत सुरू केली. स्वातंत्र्य पूर्व काळ, स्वातंत्र्याचा काळ, स्वातंत्र्यानंतरचे लढे आणि अत्याचा काळ, गेली 50 वर्ष त्याच्यासाठी आपण जवळत आहोत, तो सीमा नाही. सातत्यानं बाबूराव लढत आले आणि ते स्वतःसाठी लढले नाही, लोकांसाठी लढत आले. लोकांसाठी लढणाऱ्यांचं होत असताना, लोकांसाठी घडणाऱ्या एका वर्तमानपत्राला 100 वर्ष होतात, ही माझ्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर मी किरण ठाकूर माझे स्नेही आहेत, मी एवढं सांगू इच्छितो, निराश होऊ नका, ही आशादायक गोष्ट सुद्धा आहे. खरं ठीक आहे, अडचणीचा काळ येतो, अडचणीचा काळ येत नाही असं म्हणतो. 1975 साली आणीबाणी आली, सगळा अंदाज झाला असं वाटतं, पण पुन्हा प्रकाश आला. आता प्रकाश ज्याने आणला त्याने प्रकाश काय पाडला सत्यवर्गावर हा वेगळा होता. पण वाईट दिवस जातात, तसे पत्रकारितेमध्ये सुद्धा वाईट दिवस जाते, याच्याबद्दल मी आशावादी आणि तुम्ही आशावादी असलं पाहिजे असं माझा सातत्याने आग्रह आहे. त्याचं कारण गेली 40-45 वर्ष मी पत्रकारितेत आहे आणि तरुण भारतची वाटचाल मी थोडं दूर थोडं जवळून पाहत आहे. सर्वच क्षेत्रामध्ये आज पैसा प्राधान्यता आलेली आहे, पैशाला महत्व आहे, कामापेक्षा पैशाला महत्व येत. त्यावेळेला कायम देखील कामं दुय्यम ठरतात आणि प्रसार माध्यम सुद्धा याला अपवाद नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला असं वाटलं की मी या व्यासपीठावर म्हणून हे म्हणतो आहे, 1996 साली मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये माझे प्रवक्ता म्हणून माझं भाषण झालं होतं, सुदैवाला ते भाषण छापलेलं आहे. आणि मी जे बोलतो ते मी बोलतोच जाऊ किंवा मला तसं म्हणायचं जमतं असं म्हणण्याची मला सवय नसल्यामुळे ते प्रसिद्ध झालेले आपण काढून पहा. मी त्यावेळेला 2 गोष्टी मांडल्या होत्या, एक पैसा प्रधानता वाढते आहे, त्याच्यामध्ये सामान्य माणसाकडे आपलं दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे, कारण ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे अधिक झुकतो आपण. आणि दुसरी गोष्ट, पत्रकारितेची मूल्य बाजूला पडत आहे आणि त्यामधून पत्रकारितेमध्ये विश्वासार्हतेचा अभाव. आणि पुढच्या काळात मोठा आव्हान दुसरं कुठलं असणार नाही, विश्वासार्हतेचं आव्हान असेल असं मी तेव्हा म्हटलं होतं. ते जर खोटे ठरलं असतं तर माझ्या इतका आनंद कुठेही नसता. दुर्दैवानं आज ते आव्हान अधिक गंभीर झालेलं आहे असं मी पाहतो आहे. सकाळमध्ये असताना तुटकेच्या जाहिराती बंद केल्या. का बंद केल्या? तर आम्हाला असं लक्षात आलं की शाळांमध्ये तुटक्याचं रिसॅम्पलिंग केलं जात मुलांच्या शाळा. आणि तेव्हा मी ते जे संबंधित ग्रस्त होते त्या व्यक्तींना बोलावलं आणि विचारलं की अरे तुम्ही गुटखा मोठी माणसं खातील, समजून खातील, पण शाळेतल्या मुलांना तुम्ही खाऊ सारखं उकट देत आहात, हे चांगलं नाही. त्यांनी मला उत्तर दिलं ते लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्यांनी सांगितलं 85 माणसाला खाल्लं तर 35-30 वर्षाचं गिराईक मिळेल, 10-12 वर्षी सवय लागली तर पुढच्या 70-80 वर्षाचं गिराईक निश्चित मिळेल. नव्या पिढीकडे आपण गिराईक म्हणून पाहतो, आपण आपल्या मालाच्या वस्तूचं ग्राहक म्हणून पाहतो. एका बाजूला आपण म्हणतोय भारताचे आधारस्तंभ आहे, याच्यावर भारताचं भवितव्य राहणार आहे, दुसऱ्या बाजूला गिराईक म्हणून त्याचा वापर कसा करता येईल आपण पाहतो. आम्ही जाहिराती बंद केल्या, कोट्यावधी रुपयांचं उत्पन्न असून जाहिराती बंद केल्या, याच्यात हेही सांगितलं पाहिजे की हा एका संपादकाचा निर्णय असत नाही. संपादकाचं स्वातंत्र्य
स्वातंत्र्याची गोष्ट माझ्या मते अशी आहे, ते बाजू कळत नाही ते तुम्हाला घ्यावं लागतं. आता कोण असं आहे अहो, वडील सुद्धा मुलाला स्वातंत्र्य देत नाही, तो जर मागायला गेला मला जरा स्वातंत्र्य द्या तर ते देत नाही. याचा अर्थ मुलांनी कसंही बाबा असं नाही, पण स्वातंत्र्य ही तुमच्या कागदीवरती मिळवण्याची आणि सांभाळण्याची गोष्ट आहे. तुमची मिळवण्याची गोष्ट आहे, तुमचीच नैतिक चारित्र्याला ताकदीनं सांभाळण्याची. समाजभूमिक पत्रकारितेचे व्रत जपण्याची गरज या ठिकाणी मांडली. काळ जलद जातोय, पत्रकारांचंही आयुष्य खडतर होत आहे असे मत किरण ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले. समाजासाठी काम करतो हेच जीवनाचं पीठ ठरवलं आणि आपल्याला झोपून दिलं. माझे वडील म्हणायचे की मी प्रथम कार्यकर्ता आहे, अपघाताने पत्रकार झालो, स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वातंत्र्य मिळवायचं म्हणून पत्रकार झालो. पत्रकाराने पहिल्यांदा कार्यकर्ता म्हणून भूमिका केली तर अधिक प्रभावी. एखादा ॲक्सिडेंट झाला असेल तर त्याला हॉस्पिटलला पोहोचवण्यासाठी किंवा त्याला मदत जी करायची आहे, डॉक्टर मिळून देण्याची, ही प्रथम केली पाहिजे. ते न करता आपली लेखणी घेऊन ना कसा ॲक्सिडेंट झाला तो करत असला तर तो पत्रकार नव्हे. हे सर्वसामान्य माणूस सुद्धा त्याला पत्रकार व्हायचं असेल त्या जाहिरातीत मिळवल्यानंतर
दहा जणांना 10 रुपये आणि काही जणांना 15 रुपये. आता 8 रुपयाला कागद द्यायचा आणि 5 रुपयाला विकायचा, त्याच्यात 1 रुपये कमिशन आहे एजंटचं. कसं करायचं धंदा? कसा कुठला धंदा करायचा? हे नुकसानी धंदा करायचा आणि उघड अवघड करून टाकला काय म्हणजे. आणि याच्याशी मी मांडतोय म्हटलं, एखादा गरीब समाज आपले कपडे धुवायचे, कपडे इस्त्री करायचे, नाविक समाज हेअर कटिंग सलून, हेअर कटिंगचे चार्जेस काय, दाढी करायचे चार्जेस काय हे ठरवतो. आणि आम्ही जगाला शहाणपणा शिकवणारे लोक, आमचे ते काम करू शकत नाही. जसं प्रिंटिंग प्रेस आमच्याकडे 17 रुपये प्रेस होते, तो कॉम्पिटिशनला 7 रुपये देतो, मी 6 रुपये, तो 6 रुपये देतो, मी 5 रुपये देतो. मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता पुरस्काराचे वितरण झाले. दैनिक पुढाकारीचे प्रतिनिधी शिवाजी पाटील यांना ज्येष्ठ पत्रकार बाबूराव ठाकूर पुरस्कार, तरुण भारतचे बेळगाव प्रतिनिधी अस्मिता कंगळाकर यांना प्रोत्साहनपर पुरस्कार, इन बेलगामचे व्हिडिओग्राफर सुबानी मुल्ला यांना उत्कृष्ट व्हिडिओग्राफर पुरस्कार, माहिती खात्याचे छायाचित्रकार पी के बडिगेर यांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर यांना विशेष मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारितेच्या बरोबरीनेच सीमा प्रश्नावरही भाष्य केले. ही लढाई फक्त तुमची नसून आपल्या सर्वांची आहे. येथील मराठी माणसे महाराष्ट्रापासून दुरावलेले आहेत. तरुणांच्या कार्यालयासमोर आम्ही
म्हणजे आयुष्यामध्ये आपण मनोभाव जे काही केलंय त्यातलं त्यातलं एक एक साक्ष आहे मला यावेळी माजी महापौर संचित बांदेकर यांच्यासह पत्रकार व नागरिक उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.